मी मोजके दोन तीन मुद्द्यावर या ठिकाणी माझं मत व्यक्त करणार आहे. प्रवीण साळेने आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला की आम्ही पोलिसांचे आभार मानतो, त्याबरोबरच पोलीस कोणाच्या प्रेशर मध्ये काम करताय. माझं पोलीस बांधवांना या निमित्ताने सांगणं आहे की पोलिसांना सरकारच्या प्रेशर मध्ये काम करावं लागतं याची जाणीव आहे, पण कोणाच्या तरी हाताखालचं बुजवणं होऊन पोलिसांनी काम करू नये अशा पद्धतीची अपेक्षा मंचावरून हे नांदेडमध्ये आंदोलन पेटलं. त्या मंचावर जे मुल्ला मौलवी यांची भाषणं झाली, त्यांनी जी चेतावणी दिली, त्यांच्या संदर्भामध्ये नांदेडच्या पोलिसांनी काय भूमिका घेतली हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. एकीकडे चेतावणी देणाऱ्याला मोकळं सोडायचं आणि चेतावणी न देणाऱ्या दुकानदाराच्या दुकानावर हमले करायचे आणि याची माहिती पोलिसांना नसावी याच्यापेक्षा दुर्दैव दुसरं नाही. मला याची जाणीव आहे की नांदेडचे पोलीस मटक्याचे हप्ते वसूल करण्यामध्ये गुंग आहेत. त्यातला सगळ्यात मोठा मटका नांदेडमध्ये चालतो हे सांगण्याची गरज नाही आहे, पण हे मटका कोणाच्या आशीर्वादानं नांदेडमध्ये चालतो? खरं तर ज्यांनी आशीर्वाद हे मटका चालवायला दिले त्यांना लक्षात आलं पाहिजे की या राज्याचा गृहमंत्री 100 कोटींच्या नादामध्ये जेलमध्ये जाऊन बसलेला आहे. आणि एकीकडे हे प्रकरण चालू असताना जी दुकानं फोडली, जी दुकानं लुटली, त्या दुकानदाराच्या संदर्भातली काय भूमिका आहे? मला माननीय पोलीस अधीक्षक, माननीय आपले आईजी, माननीय जिल्हाधिकारी यांनी सांगितलं की आपण 16 तारखेचा मोर्चा मागे पुढे घ्या, शांतता राखायला मदत करा. त्यावेळेस मी जरी माझ्या कमिटीच्या बैठकीच्या निमित्तानं बाहेर असलो तरी महानगराचे जिल्हाध्यक्ष आणि आमचे सगळे प्रमुख पदाधिकारी यांच्या संपर्कात होतो आणि आपली भूमिका ही प्रशासनाला मदत करणारी आहे समजावून सांगितलं. काही दिवसामध्ये सगळ्या आरोपीला अटक करण्याचा शब्द पोलीस प्रशासनाने दिला, पण पोलीस प्रशासनाच्या मनात असून देखील काही राजकीय मंडळी या आरोपीना अटक करू देत हे सांगण्याची आता गरज राहिलेली नाहीये. म्हणून माझी प्रशासनाला या निमित्तानं सूचना राहणार आहे, इशारा राहणार आहे, आपण आम्हाला शब्द दिला, आम्ही आपला शब्द पाळण्याचं काम केलं. तुम्ही जर राहिलेले आरोपीला अटक केली नाही तर भारतीय जनता पक्षाला उग्र निदर्शनं करावं लागतील, आपण लक्षात घ्यावं लागेल. आज या ठिकाणी मोंडेसाहेब मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते जमणार होते, पण पोलीस प्रशासनाचा सारखा विनंतीचा तगडा की मोठ्या प्रमाणावर करू नका. आम्ही सांगितलं आम्हाला काही दंगल घडून आणायचं नाही, पण ज्यांनी दंगल घडून आणली त्यांना जर अटक केलं नाही तर त्याच्या संदर्भामध्ये आम्हाला तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडवं लागेल हा इशारा आम्ही त्यांना दिला. पोलिसांना मारलं, पोलिसांना हात घातला. इतवारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नरवाडे यांना जखम झाली तरी पोलिसामधला पोलीस जागा झाला नाही याच्यापेक्षा दुर्दैव दुसरं कोण जाऊ शकत नाही. पण एखाद्या पोलीस अधिकाऱ्यावर जर हात घालतात आणि बाकीचे पोलीस जर भगायची भूमिका घेतात तर यांच्या पाठीमाग महाविकास आघाडी सरकारमध्ये कोण आहे हे शोधून काढलं पाहिजे. आता भारतीय जनता पक्ष थांबणार नाही, कारण आता भारतीय जनता पक्षाने खूप संयम बाळगला. कालच आम्ही उदाहरण ऐकलं बोंडेसाहेब होते, आदरणीय फडणवीस साहेब होते, अमरावतीमध्ये एक घराचा माणूस आपली गाडी बाहेर असलेली घरात घेत होता आणि त्याला पोलीस कोठडीमध्ये डांबून मारल्याचं काम पोलिसांनी केलं. तरी ज्या ठिकाणी हिंदू दिसेल तिथं मारा ही जर पोलिसाची भूमिका असेल तर भारतीय जनता पक्ष आता सहन करणार नाही. या ठिकाणी मी प्रामुख्याने सांगणार जो कोणी दोषी असेल आणि कुठल्या समाजाच्या विरोधामध्ये नाही आहे, पण ज्यांनी हे घडून आणले त्यांच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे, दुसऱ्यांदा त्यांची हिंमत नाही झाली पाहिजे अशा पद्धतीची कारवाई होणे अपेक्षित आहे. महाविकास आघाडीच्या सरकारनं बदल बोलायची मला काही गरज नाही, सगळ्या राज्याला कळून गेले
सकाळी नाश्त्याच्या वेळेस एक मंत्री वेगळा बोलतो, दुपारच्या जेवणाला दुसरा मंत्री बोलतो, संध्याकाळच्या जेवणाला तिसरा मंत्री बोलतो. विजेच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये काय अवस्था आहे मी सांगायची. देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना 5 वर्षात शेतकऱ्याने बिल भरलं तरी, बिल भरलं नाही तरी त्याचं विजेचं कनेक्शन न तोडण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. पण आज पश्चिम महाराष्ट्रातले मंत्री म्हणतायत की मराठवाड्यातले शेतकरी चोर आहेत, मराठवाड्यातल्या लोकांनी सवयी बदलल्या पाहिजे, मराठवाड्यातल्या लोकांना कुठे तत्वज्ञान शिकवण्याची गरज नाही, तुमचे बाप म्हणजे मराठवाड्याचे आहेत हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून तुम्ही आमच्या जोर राज्य करायचं आणि आमच्या शेतकऱ्यांची दारांदिन करायची ह्या अवस्था याच्या पुढे आम्ही सहन करणार नाही. पीक विम्याच्या संदर्भातला विषय झाला त्या सगळ्या गोष्टीचा खुलासा मी जाणार नाही, पण माझी या निमित्ताने एकच विनंती राहणार आहे प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला विनंती राहणार आहे की आपण आम्हाला दिलेला शब्द पूर्ण करा, जे जे याच्यामध्ये आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करा. आणि तुम्ही जर तात्काळ अटक केली नाही तर पुढे विनंती करून देखील भारतीय जनता पक्षाचा कोणताही कार्यकर्ता प्रशासनाचं मत विश्वासात घेणार नाही या ठिकाणी जाहीरपणा. पण आम्हाला तुम्ही मोर्चे काढायला लावू नका. मोर्चे काढायचं, दंगल घडवायचं हे काम महाविकास आघाडी सरकारचं आहे, भारतीय जनता पक्षाचं नाही आहे. आता महाविकास आघाडी सरकार आपलं अपयश लपवण्यासाठी कोणीतरी समाजाला पुढे करून समाजामध्ये तेढ निर्माण करायचं आणि दंगल निर्माण करून आपली पोळी भाजून घ्यायचं काम करते आहे. पण महाविकास आघाडी सरकारने हे लक्षात ठेवलं पाहिजे की आता ही जनता ओळखून आहे, नांदेडमध्ये काय झालं, मालेगावमध्ये काय झालं, अमरावतीमध्ये काय झालं, दंगल कोणी घडून आणली ही आता सांगण्याची आवश्यकता नाही आहे. महाविकास आघाडीच्या या महाभागाने ही दंगल जाती वेग निर्माण करण्याची दंगल घडून आणली. त्याच्यामुळे पोलीस प्रशासनाला माझं आव्हान राहणार आहे की आपण दिलेली मुदत आता माझ्या माहिती प्रमाणात संपलेली आहे, आपण जर तात्काळ आरोपीने अटक केली नाही तर भारतीय जनता पक्ष पुढचं पाऊल वेगळं उचलेल, एवढं तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद.